मकाऊमधील चंद्रशेखर बावनकुळेंच्या संजय राऊतांनी ट्विट केलेल्या एका फोटोमुळे कॅसिनो प्रकरण चांगलंच तापलंय. राऊतांनी हे प्रकरण चांगलंच लावून धरलंय, तर भाजप नेते बावनकुळेंसाठी मैदानात उतरल्याचे दिसत आहे. नितेश राणे, प्रवीण दरेकर, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता मोहित कंबोज यांनीही बोलायची संधी सोडली नाही. संजय राऊतांनी बावनकुळेंचे असे 27 फोटो आणि 3 व्हिडिओ असल्याचा दावा केला. यावर मोहित कंबोज यांनी राऊतांना खुलं आव्हान दिलंय की तो मी नव्हेच, मी तिथे पिझ्झा खायला गेलो, माझ्याकडे अजून व्हिडिओ आहेत, मी देऊ शकतो. तुम्ही जर खडे मर असाल तर एक एक फोटो एक व्हिडिओ टाकून दाखवा. संजय राऊतांनी नक्की काय दावा केला, त्याला मोहित कंबोज यांनी कसं उत्तर दिलंय पाहूयात. जे छायाचित्र प्रसिद्ध झालं त्यात त्यांचं कुटुंबीय कुठे आहे का? कुटुंबिया समेत जायला काहीच हरकत नसते. तुम्ही एवढं मनाला लावून का घेताय, कशा करता, आणि एवढी टोळधाळ जी सोडताय दीडदंबडीच्या आमच्यावर, त्याची काय गरज आहे का? हा, काय गरज आहे का? हा, एवढं तुमचं मन तुम्हाला का खात आहे? तुम्हाला माहिती आहे ना लोक प्रश्न विचारतील, म्हणून तुम्ही आमच्या नेत्यांवर, आमच्या सहकाऱ्यांवर, माझ्यावर मी काय पहा फार महत्त्व देत नाही, पण एवढी मोठी टोळधाड सोडण्यापेक्षा दोन उलट सांगता आलं असतं. होय, मी पाहायला गेलो, तर चुकीचं काय आहे? आता लंडनला आमदारांचं शिष्टमंडळ गेलंय ना, लंडनला महाराष्ट्रातल्या आमदारांचं शिष्टमंडळ गेलं. आता आमदारांना वाटलं अशा प्रकारचं एखाद्या जागेचा अभ्यास करावा, गेले, त्यात काय चुकीचं आहे? आता लोक गोव्याला जातात, आमच्याकडे ईशान्यमध्ये काही अशा लोकांचे कॅसिनोज आहेत, गोव्याला जातात. आम्ही का म्हणतो का, तुम्ही नाकारत्या कशा करताय? मी खोटं का बोलतोय की मी तिथे सकाळी इडली सांबार खायला गेलो रेस्टॉरंट? फोटो ट्विट केला आणि त्यानंतर आदित्य ठाकरेंचा एका ग्लासामधून, तो ग्लास आहे की डायट कोकचं टीन आहे, चेक करा नीट, बरं का? असे मोदींचे किती फोटो दाखवू? हा, मोदी जे पितात तेच आदित्य ठाकरे पित होते, तोच ब्रँड आहे, बोललो ना काल. डायट कोकचा स्पष्ट दिसतंय, तो डायट कोक आहे, चार चौघात बसून ते डायट कोक उभ्यानं पितायत, ते दिसतंय ना. पण एवढे घाबरले हे लोक, पिताना भान नाही की आपण आदित्य ठाकरेंचा कोणता फोटो ट्विट करतोय, सांगतोय. इतका डरपोक पक्ष हातामध्ये ईडी आणि सीबीआय आहे, म्हणून यांना फक्त यांच्यातली मर्दानगी जागी होते. या दोन एजन्सी आणि पोलीस यांच्या हातात नसतील ना, तर यांच्यासारखे डरपोक लोक नाहीत. मी आत्ता सांगतो आणि मला धमक्या देत आहेत, मला हे त्यांचे जे टोळधाडवाले टोळभैरव मला धमक्या देत आहेत. या समोर या, समोर या, समोर उगा तोंड पाटीलकी करू नका, कधी यायचं सांग. नमस्कार, मी मोहित कंबोज, महाराष्ट्राचे पोपट. मी आज सलीम माननीय संजय राऊतचं आव्हान देत आहे. तुम्ही म्हणत होता की तुमच्याकडे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या 27 फोटो 3 व्हिडिओ आहे. माझ्या पोपट यांनी, संजय राऊत यांनी आव्हान आहे, तुम्ही जर खडे मर असाल तर एक एक फोटो एक व्हिडिओ टाकून दाखवा.